नाशिक महापालिकेच्या करवाड बुद्धन आयुक्त तुकाराम मुंडेंची बदली झाली पण त्यानंतरही आता आयुक्त तुकाराम मुंडेंनी केलेली करवाड त्यावर मात्र सध्याचे आयुक्त राधाकृष्ण गमे ठाम असल्याचं सांगण्यात येत आहे महापालिकेची करवाढ मोठ्या प्रमाणात कमी होईल अशी चर्चा असली तरी प्रत्यक्षात आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केवळ इमारतींच्या सामासिक अंतरातील जागेला दिलेली सूट आणि शेतीवरील करवाडीला स्थगिती वगळता अन्य कर जैसे ते ठेवले असून त्याचं त्यांनी समर्थनही केल्याचं बोललं जात आहे तत्कालीन आयुक्त तुकाराम यांनी एक एप्रिल पासून वार्षिक भाडे मूल्यात वाढ केली होती त्यामुळे नव्या इमारतींना मोठ्या प्रमाणात घरपट्टी लागू होणार होती त्यामुळे मुंढे यांच्या विरोधात आंदोलनही झाली होती मुंढे यांच्या बदलीनंतर आलेले आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सरसकट कर वाढ रद्द के न केल्यानं त्यांच्यावरही टीका झाली आहे महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारणा आवश्यक आहे महापालिका ब दर्जाची आहे त्या तुलनेत उत्पन्न मालेगाव धुळे इतकंच असेल तर शहराचा विकास कसा होणार असा प्रश्न आयुक्तांनी उपस्थित केल्याचं बोललं जात आहे त्यामुळे सत्ताधारी पक्ष भाजपवर तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे तर विरोधी पक्ष यामुळे संतप्त झालेत यामुळे हा करवाडीचा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे ही करवाड रद्द न केल्यास शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यासह सर्वच विरोधी पक्षांनी महासभाच होऊ न देण्याचा इशारा दिलाय करवाड रद्द न केल्यास महासभा होऊ दिली जाणार नाही त्यामुळे आता हा करवाड मुद्दा नेमका कोणत्या वळणावर जाणार हे महापालिकात जाणे सिंग बावरी दक्ष पोलीस न्यूज नाशिक